महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोसो मैल चालत आल्यावर आषाढी एकादशीला विठ्ठलाचे मुखदर्शन घेत त्याच्या चरणी माथा ठेवून विठुरायाचे सावळे सुंदर रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. पण यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या आपत्तीमुळे आपली वारी चुकल्याची हुरहुर अनेक भक्तांच्या मनात दिसून आली. खरं तर विठ्ठलाचे सगुण साकार रूप चराचरात वसले आहे, पण देव भक्तीचा भुकेला आहे. ते सावळे परब्रह्म आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनातील हाकेला धावून गेले, याचा प्रत्यय या आषाढी वारीला आला. ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा या उक्तीप्रमाणे यंदा महाराष्ट्रातल्या तसेच देशभरातल्या त्याच्या भक्तांनी शासनाचे नियम पाळत घरीच राहून केलेली भक्ती आणि सेवा या विठ्ठलानेही रुजू करून घेतली. अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या वारीचं पूर्ण स्वरूपच यंदाच्या वर्षी काहीसं निराळं होतं. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि भाविकांच्या भावनांचा आदर करत मानाच्या 9 संतांच्या पालख्या फक्त 20 वारकऱ्यांच्या बरोबर एसटी बस मधून पंढरपुरात आणण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. आषाढी एकादशीला संपन्न होणारी विठोबा रखुमाईची महापूजा म्हणजे एक पर्वणीच. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा बहुमान मिळतो. या वर्षी बुधवारी दिनांक 1 जुलै रोजी पहाटे 2:20 पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी माननीय सौ रश्मी ठाकरे, पर्यावरण राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री माननीय आदित्य ठाकरे, ठाकरे कुटुंबीय, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी माननीय मिलिंद नार्वेकर आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. समूळ नष्ट होऊ दे कोरोनाची ही महामारी, उघड दार विठ्ठला पुन्हा येऊ दे तुझ्या दारी, अशी ही सर्वांच्याच आठवणीत राहणारी यंदाच्या वर्षीची आगळी वेगळी चैतन्यमयी विठ्ठल भक्तांच्या अंतर्मनातली वारी. धन्यवाद. दाता पंढरीची सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची, दाता पंढरीची सुख वाट जीवा दाता पंढरीची सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची, दाता पंढरीची सुख वाट जीवा.